आणि बुलेटिन मध्ये होणार आहे पण आषाढी वारीच्या मार्गामध्ये विकास प्रकल्पांचा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण पालखी मार्गामध्ये मा विकास कामं सुरू असल्यामुळे पालखी मार्गात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे अनेक विकास कामं सध्या सुरू आहेत त्यामुळे पालखी मार्गावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते वारकऱ्यांसाठी ही मोठी बातमी तर दोनच दिवसांपूर्वी पालखी सोहळ्याच्या वेळापत्रक जाहीर झालंय त्यामुळे सगळ्यांमध्येच आनंदाचं चा वातावरण आहे कारण गेले दोन वर्ष अनेक भक्त वारकरी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊ शकले नव्हते वारीला जाऊ शकले नव्हते त्यामुळे यावर्षी पालखी सोहळा उत्साहात होणार आहे मात्र त्यापूर्वीच अडथळा निर्माण झालाय तो विकास कामांचा परवा माननीय सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब मिलिंद शंभरकर साहेब यांच्या येत एक दौरा झालेला आहे तर तिथे त्या ठिकाणी उड्डाण पूल येतो आहे त्यामुळं आता त्याच्या दोन्ही संस्थान आळंदी देवस्थान आणि सोपानदेव संस्थान आणि आम्ही सर्व महाराज मंडळी यांच्याशी विचारविनिमय चालू आहे आणि त्यानुसार योग्य तो तोडगा त्याच्यातून निघेल अशी आशा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट